एक सांगू का महाराज, या गडाप्रमाणे तुमचा इतिहास आहे ना, हा चौथीच्या पुस्तकातच बघायला मिळतो. एक सांगू का महाराज, या गडाप्रमाणे तुमचा इतिहास आहे ना, हा चौथीच्या पुस्तकातच बघायला मिळतो. शॉर्ट फिल्म बनवण्याचा हेतू आमचा कोणासंबंध दुखवण्याचा वगैरे नाही आहे, परंतु आत्ता समाजामध्ये तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने जयंत्या साजऱ्या केल्या असतील, कशा पद्धतीने ठिकाणा घातला, किल्ल्यावरती घाण कचरा पडलेला आहे, अस्वच्छता आहे तिथे किल्ल्यावरती, बुरुजावरती जो इतिहास महाराजांनी जिवंत ठेवलेला आहे त्याच्यावरती लोकं नावं लिहितात, आणि बाहेर मात्र स्वतःला भाऊ म्हणायचं आणि जयंत्या साजऱ्या करायच्या, स्वतःला भाऊ म्हणून जयंत्या साजऱ्या करायच्या, तर हे कुठंतरी थोडंसं आम्हाला असं आम्हाला वाटत होतं, म्हणून एक नवीन प्रेरणा लोकांना द्यावी ह्या हेतूने आम्ही शॉर्ट फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला. सर जय शिवराय, पहिल्यांदा कुणाल आणि यांच्या सगळ्या टीमचं मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं. त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं आहे आणि हे चित्रीकरण इतकं सुरेख सादर केलं आहे त्यांनी. याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रत्येक ज्या पद्धतीने त्याची कार्याची म्हणजे सगळे युवक मुलं त्याचा दुरुपयोग करत आहेत त्याचं पूर्ण सुंदर चित्रीकरण केलेलं आहे, आणि ज्या पद्धतीने महाराजांचं कार्य खरं केलं जायला द्यायला पाहिजे पण तसं दिसत नाही आहे, आणि जे दुरुपयोग होतो त्याचा सुंदर त्यांनी चित्रीकरण करून प्रत्येकांपर्यंत पोचवायचा चांगला मेसेज देतात. आणि अप्रतिम म्हणजे याचा काही हा जो विषय होता हा माझा मित्र पुन्हा लवलीने मला सांगितलं होतं सुरुवातीला की असं असं म्हणजे माझ्या डोक्यात बोलतोय तरी काय केलं पाहिजे, म्हणलं जर एक मोठा मूव्ही बन बनेल म्हणलं, चित्रपट लोकांना सामाजिक संदेश आपल्याला देता येईल काहीतरी, त्यामुळं तू शक्यतो प्रयत्न कर. आणि बऱ्याच जणांनी सगळ्यांनी मी प्रयत्न केले, कुणाला स्वतःहून त्यामध्ये खूप स्वतःला झोकून दिलं, त्यानंतर हा चित्रपट बन लघुपट पण हा संदेश झाला की बाबा महाराजांनी जी तत्व आपल्याकडे मांडलेली आहे शिवाजी महाराजांनी, आपण त्याचं त्याकडे दुर्लक्ष करून आपण फक्त कुठली जयंती आली काय आली की आपण त्यामुळं महाराजांच्या जयंती आली की आपण दागड दिंगा डॉल्बी लावतो किंवा गडावर वेगवेगळे नावं लिहिली जातात गहाण केली जाते हे सगळं बंद झालं पाहिजे. ॲक्च्युली महाराजांची तत्व काय, महाराजांनी काय सांगितलं आपल्याला हे लोकांसमोर जायला पाहिजे. आज पुढच्या पिढीला चुकीचा संदेश जातो आहे, ज्यामुळे आपण जे ज्याप्रमाणे जयंती साजरी करतो त्याप्रमाणे चुकीचा संदेश जातो, आणि मला असं वाटतं की हा लघुपट सगळ्याकडे दाखवला पाहिजे, आणि ज्या ज्या शाळा शिक्षण संस्था आणि जिथं जिथं लोक बघू शकतात अशा ठिकाणी हा चित्रपट लघुपट दाखवून लोकांना चांगला संदेश देता आला पाहिजे. मी लहानपणी असताना चौथीच्या पुस्तकामध्ये इतिहासाचे मी भरपूर शिवाजी महाराजचे धडे वगैरे वाचले, त्याच्यानंतर 5वी 6वी 7वी 8वी 12वीपर्यंत तसं जर बघितलं तर महाराजांचा इतिहास हा आपल्या पुस्तकामध्ये इतिहासाचा कुठंच दिसत नाही, आणि शिवाजी महाराजांचा मी खूप मोठा भक्त आहे. आणि आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जर तसं जर बघितलं म्हणजे पुण्यातले जे गड किल्ले वगैरे आहेत तिथं आत्ताची जी तरुण पिढी वगैरे जाते त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होणं गरजेचं आहे. आणि होतं कसं, गडावरती गेल्याच्यानंतर महाराजांचे गड वगैरे हे काय आपलं फिरायचं जरी ठिकाण जरी असणार तरी तिथं जे आता दुरावस्था वगैरे चाललेली आहे, गड वगैरे पडलेले आहेत, शासनाने तिथेही लक्ष दिलं पाहिजे. आणि आजकालची नवीन पिढी जी आहे ती काय करतात, गडांवरती जातात पेन्सिलने वगैरे स्वतःची नावं वगैरे लिहितात कडून नावं लिहितात, ॲक्च्युली हे चुकीचं आहे ना. एकेकाळी आपल्या महाराजांनी त्या गडांना वगैरेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली रक्ताचे पाठ व्हायचे, याचा तरी निदान अभ्यास करून आपण त्या गडाची तरी निगा जरा व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि आजकाल मी बघत आलो कित्येक शिवाजी महाराजांचे भक्त मी सुद्धा बघते, पण बरेच भक्त असे शिवजयंती वगैरे जी साजरी होती मोठे मोठे दाढ्या वगैरे वाढतात चंद्रपूर वगैरे लावतात, पण तसे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा विचार कोणामध्येच दिसून येतो, प्रत्येकजण फक्त नावाला शिवभक्त आहे. पण माझं तरी म्हणणं असं आहे शिवभक्त असावं प्रत्येकाने, घराघरामध्ये शिवजयंती झाली पाहिजे. पण एक छोटीशी माझी विनंती की त्यांचा विचार आणि आदर्शसुद्धा आपण जर घेतला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरंच काही घडू शकतं शिवाजी महाराजांचे एवढंच म्हणतो. सर्वात प्रथम माझे मोठे बंधू विशाल नवले यांना मी पहिली एक संकल्पना सुचवली की असं असं आपल्याला करायचं आहे, ह्याच्यातून मला फायदा काय नाही पण एक चांगला एक संदेश द्यायचा मी प्रयत्न केला. माझ्या मोठ्या भावांनी मला भरपूर याच्यात सहकार्य केलं, माझे मित्रमंडळी वगैरे यांनी पण मला भरपूर मदत केली, आणि मंदार जोशी वगैरे त्यांचं नाव आहे परत अविनाश भिडे सुनील मोपाशी या व्यक्तींनी पण मला खूप मदत केली आणि मी त्यांचं आभार व्यक्त करतो. शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप जुना आहे, पण त्यांनी जे आत्ता जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाराजांचे जे गड वगैरे आहेत
हे आता ॲक्च्युअल टुरिझम हे झालेलं आहे, पण शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन तिथे जरा व्यवस्था चांगली करून आणि गव्हर्नमेंटचे वगैरे तिथं अधिकारी ठेवून त्यांनी स्वतः तिथं लक्ष घालून जे टुरिझम जे फिरायला येतात त्यांच्यावरती लक्ष वगैरे त्यांना सांगितलं पाहिजे की इथं बसू नका, इथं घाण करू नका, इथं गडावरती तुम्ही काही लिहू नका. ॲक्च्युली हे चुकीचं आहे ना, महाराजांचा जो गड आहे तो आपण आपल्या घरासारखंच हे केलं पाहिजे. या फिल्मच्या उद्देशातून फक्त आम्ही एवढंच दाखवायचं पाहिजे.